नमस्कार, मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत. काही वर्षापूर्वी व्यंकटेश माडगुळकरांच्या एका पुस्तकात गुलमोहर आणि बहावा यांचे लेख वाचले होते. माडगुळकरांनी त्यांच्या घरासमोर ही झाडे अशा पद्धतीने लावली होती की ते ज्या ठिकाणी लेखन करत असत त्या लायब्ररीच्या खिडकीतून बाहेर डोकावले की एका बाजूला गुलमोहर आणि दुसऱ्या बाजूला बहावा दिसावा. वर्णन वाचलं आणि ते चित्र जसं काही डोक्यात फिट्टच बसलं माझ्या. त्याचवेळी ठरवून टाकलं की आपणही ही दोन्ही झाडे गेटच्या दोन्ही बाजूला अशाच पद्धतीने लावायची आणि तशीच संधी मिळाल्यावर ती लावली सुद्धा. जवळपास 15-1 वर्ष झाली दोन्ही झाडांनी परिसर तर रमणीय केला आहे, उन्हाळाही सुखद आल्हाददायक केला आहे. बघा बरं कसा वाटतो हा लाल पिवळ्या नक्षीचा गालिचा बहावा. किती साधं आणि सुंदर नाव आहे हे. इतर वेळेस रस्त्याकडेला असला तरीही याचं अस्तित्व ओळखू येत नाही, पण उन्हाळ्यात मात्र याचं रूपच पालटतं. वर्षभर हिरवागार असलेला बहावा एप्रिल महिन्यात पिवळे झुंबर अंगाखांद्यावर मिरवत फुलू लागतो. पिवळ्या जर्द फुलांच्या माळा असणारं हे झाड पानझडी प्रकारचं आहे. साधारण 10 ते 20 मीटरपर्यंत उंच वाढतो. फेब्रुवारीपासून एक एक करून याची सगळी पानं गळून पडतात. झाड पूर्ण ओकोबको होऊन जातं आणि थोड्याच दिवसात मार्च एप्रिलमध्ये बहावा फुलू लागतो. हिरवट पिवळ्या रंगाच्या कळ्या फुलांचे घोस उमलू लागतात. त्यातील प्रत्येक फूल 5 पाकळीचे असते. घोसातली फुलं वरच्या देठाकडून खाली उमलत जातात. हे फुलोरे फूटभर लांब आणि लोंबणारे असतात. कानातल्या डुलाप्रमाणे डुलणारे असतात. बहाव्याच्या झुबक्यासारख्या दिसणाऱ्या फुलांचं सौंदर्य अक्षरशः वेड लावणारं असतं. फुलांचा सोनेरी रंग आणि सुवर्ण वर्षाव यामुळं त्याला मिळालेलं गोल्डन फ्लॉवर ट्री हे इंग्रजी नाव अगदी सार्थ आहे. याचं शास्त्रीय नाव कॅशिया फिस्चुला असं आहे. फिस्चुला म्हणजे नळीसारखी शेंग असलेला. मधमाशा भुंगे मधासाठी फुलांवर भिरभिरतात, परागीभवन करतात आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला फुले गळून पडली की बहाव्याला शेंगा लागतात. साधारण शेवग्याच्या शेंगा इतक्या लांबीच्या या शेंगा गुळगुळीत आणि दोन्ही टोकांना गोलाकार असतात. कोवळ्या असताना त्यांचा रंग हिरवा असतो. जवळपास एक वर्षभरात पक्व होतात आणि रंग पण बदलतो. काळपट चॉकलेटी होतो आणि आत गोड गर तयार होतो. जंगलात माकड, अस्वल, हरणे यासारखे प्राणी या शेंगांवर ताव मारतात. नैसर्गिक बीज प्रसार या प्राण्यांमार्फत होतो. कारण बहाव्याच्या बियांचे आवरण जसे टणक असते तसेच शेंगेचं आवरणही एकदम भक्कम असतं. परिपक्व झाल्यावर झाड ते फेकून देतं, पण हे कठीण कवच कुजून आतील बिया रुजणार कधी? जंगलात अस्वले माकडे शेंगा खातात. त्यांच्या पोटातील उबीमुळे बियांचे आवरण मऊ पडते आणि त्यांच्या विष्ठेतून बीज प्रसार होतो. बहाव्याच्या अभिवृद्धीची ही नैसर्गिक साखळी आहे. जर आपल्याला बियांपासून रोप तयार करायची असेल तर शेंग फोडून बिया वेगळ्या कराव्यात. आतील रचना पण किती सुंदर दिसते बघा. प्रत्येक बीसाठी एक स्वतंत्र वेगळा कप्पा. असं वाटतंय की बहाव्यानं आपल्या प्रत्येक बाळासाठी एक स्वतंत्र फ्लॅटच बनवला आहे. शेंगांमध्ये छोट्या गोल चकचकीत बिया असतात. चांगल्या आणि खराब ओळखण्यासाठी बिया पाण्यात टाकाव्यात. तरंगणाऱ्या बिया टाकून द्याव्यात. एका वाटीत गरम पाणी घेऊन त्यात बिया टाकाव्यात. पाणी लालसर झाले की बिया काढून दुसऱ्या वाटीत साधे पाणी घेऊन त्यात टाकाव्यात. 3-4 दिवसांनी बिया फुगण्यास सुरुवात होईल. मग त्या कोकोपीट आणि मातीच्या मिश्रणात लावाव्यात. 20-25 दिवसात बिया रुजतील. लवकरच कुंडीत तयार झालेले रोप काढून दुसरीकडे लावता येते. मी अशाच पद्धतीने तयार केलेलं हे आणखी एक रोप आहे. संपूर्ण भारतात आढळणाऱ्या बहाव्याच्या उपयोगाबद्दल बोलायचं तर याचं लाकूड मजबूत असल्यामुळं बैलगाडी, होडी, शेतीची अवजारं बनवण्यासाठी, बांधकामासाठी वापरतात. तसंच सरपणासाठी देखील लाकूड वापरलं जातं. साल कातडी कमावण्यासाठी उपयोगी. बहाव्याला भारतीय आयुर्वेदात मुख्य स्थान आहे.
शेंगेतला गर सारक म्हणून उपयोगी, त्वचा विकारावर पाने गुणकारी। काही भागातील लोक याच्या फुलांची भाजी पण करतात। गुलाबाच्या गुलकंदाप्रमाणे बहाव्याच्या फुलांचाही गुलकंद करतात। आता या देशी वृक्षाची पानं, फुलं, फांद्या, मुळ्या सगळंच उपयोगी, म्हणूनच सर केरळने याला राज्य फुलाचा मान दिला आहे। बहावा म्हटलं की फक्त पिवळा रंग आठवतो, पण आता पांढरा, लाल आणि गुलाबी या रंगाचाही बहावा मिळतो। बहावा फुलला की 1.5 महिन्यात पाऊस पडतो असं एक निसर्ग अनुमान। या झाडाबद्दल माझं आणखी एक निरीक्षण, पाणी खूप कमी लागतं याला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाड जेव्हा ऐन बहरात असतं तेव्हा तर पाणी अजिबात चालत नाही, तरच हा फुललेला बहावा 1-2 महिने टिकतो। जर दरम्यान पाऊस पडला किंवा झाडाला पाणी घातलं गेलं की लगेच नवी पालवी फुटते आणि मग पुन्हा नव्या वर्षाची सुरुवात। अशा या प्रिय बहाव्याबद्दल मी तर इतकंच म्हणेन, ते अंगण जिथं बहावा फुलला आहे, ती गल्ली जिथं बहावा फुलला आहे, तो रस्ता जिथं बहावा फुलला आहे, ते डोंगर, त्या दऱ्या, ते मैदान जिथं बहावा फुलला आहे, सोनेरी सुवर्णमयी होऊन जातं। असा संपूर्ण फुललेला बहावा पाहणं म्हणजे निसर्गातल्या अद्भुत घटनेचं साक्षीदार होणं। माझी खात्री आहे हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच बहाव्याच्या प्रेमात पडले असणार आणि येत्या पावसाळ्यात एकतरी बहाव्याचं झाड लावूया असा निश्चयही केला असणार। आणि नेहमीप्रमाणेच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।